जो दिलों के नाते हैं वो जोड़े नहीं जाते, जोड़ लिए तो फिर तोड़े नहीं जाते। क्या बात है। ये नाते ये नाते दिल में बसाए हैं, प्यार का तोहफा लाए हैं। तर हा प्रवास कसा झाला, तुम्ही आधी काय करत होता सर, ह्या सगळ्या येण्याच्या अगोदर? सर मी मंद्रूप या खेडेगावातून बिलॉंग करतो, माझ्या आईवडील शेतकरी आणि मी एक गुरंढोरं शेळ्या मेंढ्या राखत या संगीताची साधना केली। अरे वा। आमचा शरबतचा गाडा होता, लिंबू शरबतचा, उन्हाळ्यामध्ये तो मी शरबतचा दुकान चालवायचो लहानपणीच। मी जेव्हा माझा लिंबू शरबतचा ग्लास विकायचं तेव्हा गावकऱ्यांचं आग्रह धरायचे, ए तू शरब तू पहिले गाणं गा, उसके बाद मैं शरबत लेता हूँ। ते तुमच्या मनात रुजलेलं, तिथून तुम्हाला जे काही इन्स्पिरेशन मिळालंय ते गाण्याचे एक कडवं प्लीज। ते गाणं मी सादर करतो जे 15 ऑगस्ट रोजी मी माझ्या शाळेमध्ये मी सादर केलं होतं। ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। माझे भाग्य की आशा भोसले जी ज्या कार्यक्रमाचं प्रतिनिधित्व करायचे असा आवाज महाराष्ट्राचा, म्हणजे त्या चॅनलचा मी महाराष्ट्राचा महागायक म्हणून मला आशा दीदीने मला निवड केली, माझी सगळ्या लोकांना एका व्यासपीठावरती आणलो। क्या बात है, सगळ्या मोठ्या लोकांना। हा, आणि माझ्या त्या 10 कंपोज मी त्या 10 लोकांकडून गाऊन घेतलो सर, आणि तो रेकॉर्ड ठरला सर, जागतिक नामांकन मला मिळालं त्या अल्बमला। रोते हसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना।